नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी चटपटीत आंबट गोड थोडीशी तिखट चिंच गोळी कशी बनवायची ते बघूयात. लहानपणी खूपदा खाल्ली असेल तुम्ही, आज घरी कशी बनवायची ते बघूयात. सगळ्यात आधी साहित्य काय घेतलं त्यावर नजर टाकूयात. अर्धा कप इथे मी चिंच घेतली आहे. चिंच निवडून घ्यायची. बऱ्याचदा चिंचमध्ये पण किडे होण्याची शक्यता असते, त्यामुळे चिंच निवडून घ्यायची. त्याला जे टणक असं वरचं कव्हर असतं ते व्यवस्थित काढायचं, आणि चिंचेला जर काही अशा शिरा असतील बारीक बारीक तर त्या पण काढून टाकायच्या. अर्धा कप चिंचसाठी इथे एक कप गूळ घेतला. एक कपला थोडंसं जास्त, म्हणजे साधारण एक 2 ते 3 चमचे फार तर जास्त गूळ असेल, म्हणजे एक कप थोडासा असा भरून घेतलेला आहे गूळ. 1 चमचा जिरेपूड आहे, 1 चमचा सैंधव मीठ चटपटीतचं वळण्यासाठी, आणि 1 चमचा लाल तिखट. सगळ्यात आधी काय करायचं, हे चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची आपल्याला बेसिकली पेस्ट करून घ्यायची, मॅश करून घ्यायची. चिंचमध्ये जर काही बिया असतील तर त्या पण काढून बाजूला ठेवायच्या आहेत. बिया, त्याची कडक टरकलं, साली, देठ सगळे काढून बाजूला ठेवायचे. साधारण 1-6 मिनिट लागतात चिंच छान असा वाटली जाऊन असा घट्टसर गोळा होतो. चिंच आपली बारीक करून झाली. आता पुढची स्टेप आहे आपल्याला गोळ्याचा पाक करून घ्यायचा. तर 1 चमचा साजूक तूप घालायचं पॅनमध्ये, आणि यामध्ये आपण हा गूळ घालतो. गूळ थोडासा किसून किंवा बारीक असा चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन मेल्ट होतो. व्यवस्थित असा मेल्ट करून घेऊयात आपण, वितळवून घेऊयात हा गूळ. गूळ असा व्यवस्थित या ठिकाणी मेल्ट झाला की यामध्ये अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं, जेणेकरून आपलं हे जे चिंच गोळी बनवतो याला बाइंडिंग चांगलं येईल. कारण गूळ जर असाच आपण वापरला तर तो ड्राय पटकन होतो. ते टाळण्यासाठी अगदी 1 चमचा पाणी घालायचं. आणि यामध्ये आता आपण हे मसाले घालूयात. लाल तिखट, सैंधव मीठ, जिरं पूड, आणि हे मिसळून घ्या. 1-3 मिनिट हे शिजवून घेऊयात मसाले. ऑलरेडी या मिश्रणाचा मस्त असा चटपटीत फ्लेवर येतो आहे सैंधव मिठामुळे, त्याचबरोबर जिरपूड पण आहे. आता यामध्येच आपण हे जे चिंच वाटून घेतलेली आहे ही घालणार आहोत. मिसळून घ्यायचं. चिंच व्यवस्थित ब्लेंड झाली पाहिजे गुळाच्या पाकामध्ये. आता हे मिश्रण आपण तोवर शिजवून घ्यायचं आहे, जोवर याचा मस्त असा घट्टसर गोळा नाही होत. आता चिंच घातली की आणखी एक फक्त 2 ते 3 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. आता या ठिकाणी चिंच घातल्यावर जवळजवळ 1-4 मिनिट मी हे शिजवून घेतलं मध्यमाचं. गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड झालं की याच्या आपण गोळ्या करून घेऊयात. आता हे चिंच गोळीचं मिश्रण थंड झालेलं आहे, मस्त असा गोळा होतो याचा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर कडक नाही झालेलं, त्यामुळे गुळाचा पाक आपल्याला खूप असा घट्टसर नाही करायचा हे अगदी ध्यानात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर खूप सैलही नाही झाला पाहिजे. हे बाजूला ठेवते, खूप काळं काळं दिसतंय ॲक्च्युली काळ्या पॅनमध्ये. तर अशी तुम्ही गोल गोळी बनवून घेऊ शकता चिंचेची. त्यानंतर इथे पिठी साखर आहे, चारही बाजूने पिठी साखरने कोट करून डिशमध्ये ठेवून घेऊ शकता. खूप छान होते हे, चव खूप मस्त होते, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि महत्त्वाची टिप म्हणजे गुळाचा खूप पाक करून नाही द्यायचा. गूळ जर खूप तुम्ही कडक शिजवला तर मग याची चिक्की होईल. आपल्याला चिक्की नाही करायची, आपल्याला याची मऊ अशी गोळी किंवा कँडी करायची. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुमच्या माहितीसाठी हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल. त्या आयकॉन क्लिक केलं की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि याच्या मी नवनवीन रेसिपीज किंवा पदार्थ पोस्ट करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात असाच एका छानशा चटपटीत रेसिपीबरोबर. बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊयात. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.